नमस्कार मित्रांनो, तो सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे ते आता बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्याची ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, संपूर्ण माहिती, तुमचे जे काही तुमच्या मनात डाऊट आहे, सर्व डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्यानंतर तुम्हाला जर PM किसानचे 2000 रुपये मिळत नसेल तर ते तुम्हाला कशाप्रकारे मिळतील व तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते कशाप्रकारे समजणार आहे, तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे। त्याचे लिंक्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवर किंवा आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळतील। तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही 6000 रुपये आहेत, त्यानंतर PM किसानचे जे काही 6000 रुपये असे मिळून सर्व शेतकऱ्यांना 12000 रुपये इथं वार्षिक आता मिळणार आहे। त्याचा जो काही पहिला हप्ता आहे ते तुम्हाला PM किसानच्या हप्त्यासोबतच मिळणार होता, पण ते काही तांत्रिक अडचण आल्यामुळे जे आहे की तुम्हाला तो जो हप्ता आहे ते मिळालेला नाही। त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, तर तुम्हाला नोंदणी करण्याची काहीही आवश्यकता नाही। ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 2000 रुपये मिळतात तशाच सर्व शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 2000 रुपये मिळतात त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं याचेच 2000 रुपये त्याचा जो काही लाभ आहे ते मिळणार आहे। तुम्हाला कोणतीही नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, तर तुम्हाला कोणतीही नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, ही जी आहे सर्वात मोठी बातमी आहे। तर लवकरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जे आहे ते बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की नोंदणीची साईट सुरू झाली की नाही झाली, नोंदणी कुठे करायची आहे। तुम्हाला नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला जे 2000 रुपये PM किसानचे मिळत आहे असं सर्व शेतकऱ्यांना त्याचा जो लाभ आहे ते इथं मिळणार आहे। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।